एखाद्या चोरट्यानं चोरी केली आणि त्याला अटक झाली हे तुम्ही ऐकलं असेल, मात्र पोलिसाने चोरी केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? जर ऐकलं किंवा बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओत एक पोलीस कॉन्स्टेबल गाडीवर ठेवलेल्या अंड्यांची चोरी करताना दिसतोय. पंजाब मधील चंदीगड शहरातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडिओ जर तुम्ही बारकाईने बघितला तर यामध्ये तुम्हाला एका बाईकवर अंड्यांचे ट्रे ठेवलेले दिसतील. चंदीगड मधल्या एका अंडे विक्रेत्याची ही बाईक असून बाईक रस्त्याच्या कडेला लावून हा व्यावसायिक अंड्याची ऑर्डर घेण्यासाठी शेजारील दुकानात गेला होता. त्यावेळी तेथे कर्तव्यास असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलची नजर या बाईकवर गेली. बाईक जवळ कुणीच नाही याची संधी साधत या पोलिसाने थेट अंड्यावर डल्ला मारायचा बेत आखला आणि रस्त्यावरील रहदारी सांभाळायचे नाटक करत या पोलिसाने थेट बाईकवर असलेल्या अंड्याच्या ट्रे मध्ये हात टाकून एकानंतर एक असे 3-4 अंडे आपल्या खिशात टाकले. त्यानंतर अंडे विक्रेता बाईक जवळ येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या कॉन्स्टेबलने तेथून पळ काढला. दरम्यान ट्रे मधून पोलीस अंडी चोरत असताना बाजूलाच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला आणि बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्वांची रक्षा करणारे पोलीसच अशा प्रकारे भक्षक झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जेव्हा चंदीगड SP अमनीत कौंडल यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी तातडीने या कॉन्स्टेबलला निलंबित केलं. तसेच घडलेल्या प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 20 रुपयांच्या अंड्यासाठी या कॉन्स्टेबलला नोकरी तर गमवावीच लागली, शिवाय पोलीस खात्यात सुद्धा त्याला सर्वांसमोर टीकेचा धनी व्हावं लागलं. त्यामुळे गुन्हेगार कुणीही असो, गुन्हा केला तर कायद्याच्या चौकटीत त्याच्या चुकीला माफी नाही हे यामधून स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.